SV मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, SV मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। मित्र हो, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही मला मान द्या असे लोकांजवळ रडून मागितले, लोकांनी याच्या समाधानासाठी तो दिला तर त्याला भूषण आहे काय? देवाने जे दिले असेल तेच गोड असते, त्यात समाधान वृत्ती राहिली तर त्यात गोडी आणि आदर असतो। शेतात राबून मिळवलेले धान्य दान करणे आणि भीक मागून आणलेले धान्य दान करणे यामध्ये फरक आहे। तुकाराम महाराज म्हणतात, उतावळेपणाने मान मिळत नसतो, सात्विकतेने धर्माचरण करून धैर्य राखणाऱ्यालाच हिऱ्याचे मोल प्राप्त होते। जे थोर वंदनीय आहेत, ज्या आसनावर बसून आपण त्यांची पूजा करतो, त्या आसनावर आपण बसलो तर मातेशी संग केल्यासारखे पाप कर्म घडते। मी धर्मनीतीचे संकेत सांगतो, आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल तर सावधान होऊन ऐका। अंगी पात्रता नसताना संतांप्रमाणे आपली पूजा व्हावी अशी अपेक्षा करणारा भव नदीच्या भोवऱ्यात सापडला असे समजावे। संतत्व अंगी नसताना केवळ संतांप्रमाणे पूजा व्हावी म्हणून अट्टहासाने आसनावर जाऊन बसणारा नक्कीच संतांपेक्षा भिन्न आणि अशोभनीय दिसेल। ज्या मुखाने स्तुती करतो त्याच मुखाने पाठीमागे निंदा करतो तो नीच जातीतील आहे। तो आपल्या जवळचे सोने लपून माती खातो। जसे मिष्टान्नाचे भोजन गुदद्वारा वाटे नरक होऊन बाहेर पडते, तुकाराम महाराज म्हणतात, कसलाही फायदा नसताना विंचू ज्याप्रमाणे नांगीमध्ये विष बाळगण्याचा व्यर्थ शीण करतो, अधमांचे प्रेम पतंगाच्या चमचमणाऱ्या रंगाप्रमाणे अल्पकाळ असते। अल्पकाळात जे नष्ट होते व त्याला दिलेले मोल व्यर्थ जाते, सर्पाप्रमाणे अधमाच्या अंतकरणात विष भरलेले असते। तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरा अशा प्रेमाचा प्रकार मला दाखवू नकोस। पांडुरंगाच्या स्तुतीशिवाय इतरांची स्तुती करणे म्हणजे ब्रह्महत्येच्या पापाचा दोष आहे। आम्हा वैष्णवांचा एक विविध भाव आहे, आम्ही एका पांडुरंगा वाचून अन्य देवतांना देव मानत नाही। माझे हे वचन भंग झाले तर माझ्या जिभेचे सतशहा तुकडे होतील। तुकाराम महाराज म्हणतात, एका पांडुरंगा वाचून अन्य संकल्प माझ्या मनात आले तर जगातील सर्व पापकृत्यांचा दोष मला घडेल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू तुकाराम महाराजांचे पुढील विचार जाणून घेण्यासाठी। मित्रांनो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी SV मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।